पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं. Greeted by the Minister of State of Housing and Urban Affairs, Shri Kaushal Kishore. Central Vista Avenue चं हे उद्घाटन होतं आहे. मार्गाच्या अवतीभवती अनेक सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखी सिस्टीम सुद्धा तिथं कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अर्थात नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाचा हा एक महत्वाचा भाग आहे. तो म्हणजे सेंट्रल विस्टा अव्हेन्यू अर्थात कर्तव्य पथ, ज्याला आतापर्यंत आपण राजपथ म्हणून ओळखत होतो तो आता कर्तव्य पथ या नावानं ओळखला जाणार आहे. एक नए परिवेश में देश को दी गई एक अनोखी सौगात. अराइविंग एट द वेन्यू greeted by the minister of state of housing and urban affairs Shri Kaushal Kishore, the minister of state culture Shri Arjun Ram Meghwal, the minister of housing and urban affairs pedal marg pradan kar raha kartavya path kahin bhi aapko lawn par minister of state culture Shrimati Meenakshi Lekhi. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्तव्य पथचं हे उद्घाटन करण्यात आलं. त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचंही अनावरण करण्यात आलं. हा पुतळा या मार्गावर उभारण्यात आलेला आहे. नवी संसद आणि नवा कर्तव्य पथ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचंही अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. सेंट्रल विस्टा अव्हेन्यू हा सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा एक महत्वाचा भाग मानला जातो. रायसिना हिल ते इंडिया गेट पर्यंतचा हा मार्ग आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाणार आहे. जब नेताजी सुभाष चंद्र बोस की विशाल प्रतिमा स्थापित किए जाने की घोषणा की गई थी तब इस घोषणा का स्वागत करते हुए नेताजी की बेटी अनिता बोस पाप ने कहा था कि नेताजी भारतीयों के दिलों में रहते थे, रहते हैं और आगे भी रहेंगे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंट्रल विस्टा अव्हेन्यूचं हे उद्घाटन. इथं उभारण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचंही अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. या पुतळ्याला त्यांनी पुष्पांजलीही अर्पण केली. सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा महत्वाचा भाग असलेल्या सेंट्रल विस्टा अव्हेन्यूचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे